ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वांद्रा आक्सापूर ग्रामपंचायत येथील ग्राम रोजगार सेवकाला पदावरून हटवण्याकरिता ग्रामसभा लावण्याची मागणी वांद्रा येथील नागरिकांनी ब्रह्मपुरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने नुकतीच वांद्रा आक्सापूर येथे ब्रह्मपुरी पंचायत समितीचे सहाय्यक सहघटक कार्यक्रम अधिकारी रोशन धानफोले यांनी चौकशी केली. यावेळी नागरिकांचे लेखी बयानसुद्धा नोंदवण्यात आले. वांद्रा आक्सापूर येथील भूमिका सातपुते ह्या ग्राम रोजगार सेवक पदावर कार्यरत असून त्यांचा मनमानीपणे कारभार सुरू होता. रोजगार हमी योजनेसंदर्भातील सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये न मागता घरीच मागवतात. जॉब कार्ड बनवण्यासाठी 200 रुपये वसूल करतात तर मजुरी वाढवून देण्यासाठी पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यास मजुरी कमी काढली जाते. तसंच रोजगार सेवक भूमिका सातपुते यांचे पती ग्रामपंचायतच्या कुठल्याही कामावर आले नसतानाही पतीच्या नावे 1998 रुपये मजुरी काढली असून रोजगार हमी योजनेच्या कामात भ्रष्टाचार केला असल्याने रोजगार पदावरून भूमिका सातपुते हिला हटवण्याची मागणी वांद्रा आक्सापूर येथील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी प्रदीप बिरमवार यांच्याकडे केली आहे. मात्र ग्रामरोजगार सेविका भूमिका सातपुते यांनी आपला भ्रष्टाचार पितळ उघडा पडू नये म्हणून वांद्रा आक्सापूर येथील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच सदस्य यांना धारेवर धरून विनाकारण त्रास देत असून आमची बदनामी करत असलेल्याचा प्रकार ग्रामरोजगार सेविका भूमिका सातपुते ह्या करत असल्याचा आरोप येथील सरपंचा रंजनाताई राऊत तसंच उपसरपंच बाबूराव सातपुते यांनी सर्च टीव्हीशी बोलताना केला आहे. मी सरपंच ग्रामपंचायत वांद्रा ग्राम रोजगार सेवक भूमिका सातपुते यांच्याबद्दल ग्रामस्थांचे तक्रार अर्ज ग्रामपंचायतला दिनांक 23/4/2018 ला प्राप्त झाले. त्याने ग्रामपंचायतचे सदर तक्रार अर्ज रिक्सर प्रक्रिया पार पाडण्याकरिता व योग्य चौकशीकरिता पंचायत समिती ब्रह्मपुरीला दिनांक 3/5/2018 ला सादर करण्यात आला. अर्जानुसार दिनांक 5/6/2018 रोजी पंचायत समिती ब्रह्मपुरीमधील APO बी धानफोले हे चौकशी करण्यासाठी आले होते. सरपंच ग्रामपंचायत वांद्रा रोजगार सेवक यांच्याबद्दल ग्रामपंचायतीला तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार ग्रामपंचायतीने पुढील कारवाई करीन तक्रार अर्ज योग्य चौकशीकरिता ग्रामपंचायतला सादर केला. ग्रामवासियांना ग्राम रोजगार सेवक यांनी दिनांक 9/2018 वृत्तपत्रात मी व माझ्या काही सदस्यांनी त्यांना बोगस मजूर लावण्याबाबत तथ्य नाही सदर मुलाखतीद्वारे मी रोजगार सेवकाला जाहीर आव्हान करतो की माझ्या म्हणण्यानुसार किती बोगस मजूर लावण्यात आले व त्यामधून मला वैयक्तिक किती पैसे मिळाले हे सिद्ध करून दाखवेन. सिद्ध यापुढे की होणाऱ्या कारवाईस मी पात्र राहीन. मी वांद्रा रहिवासी असून घरकुल हे आईच्या नावाने आले असता रोजगार सेवकांनी तुझ्या नावाने आहे म्हणून असे मला सांगितले आणि त्यांनी मला 2000 रुपयाची मागणी दिली. मी नकार दिला तरी पण तिने जबरदस्तीने मी तुझं काम करून देतो म्हणून पंचायत समितीमध्ये सर्व ओळखीचे असून मी तुझं काम करून देतो म्हणून तिने 2000 रुपये घेतले. परत फोटो काढणाऱ्या व्यक्ती पकडून ती आली आणि म्हटली 100 रुपये पाहिजे. तेव्हा माझ्या आईने सांगितले पैसे कशाचे म्हणून तर तेव्हा आम्ही ग्रामपंचायतीला नेले. त्याची चौकशी केली असता आखाडे मॅडम ग्रामसेवकीने म्हटले की हे पैसे काही द्यायचे नसतात. आम्ही असताना तुम्ही कशाला पैसे उल्लेख केला तरी पण तिने म्हटले की मी यांचं काम केलो मी पैसे घेतले म्हणून